आता सप्तपदी करायची. तूच माझी दृढ सखी हो. एकमुखी रुद्राक्ष जागृत झालं, पुढे सुटणार. एकदा का त्या दोघांनी पुस्तकातल्या मंत्राचा शोध लावला आणि त्याचा मनापासून जप केला की माझ्या दिव्य शक्तीची पुंजी पुन्हा भरणार आहेत. तू आता आजपासून आकाशची मुलगी नाहीस, श्लोकची बायको म्हणून राहशील. कपाळावरच्या माझ्या गंधाचा रंग बदलला ते पाहता येणारे. माझं गोजीरवाणं रूप डोळ्यात साठवून घेता किती बरं वाटत सांगू का स्वामी. तुम्ही अंतर्यामी आहात. जय हो. पण तुम्हाला सांगू, हे जे बदललंय ना ते चिन्ह नाही बदललं, तुमच्या लोकांचं भाग्य बदललंय, भक्तांचं भाग्य बदललंय. ते आता या निमित्तानं उजळ. मलाही माझं भाग्य बदलायचंय स्वामी, तुमचा आशीर्वाद हवाय. मी गौरी, केदार दशपुत्रे त्यांची मेहुणी. आम्हाला ठाऊक होत तू येणार, पण यायला उशीर झाला का? नाही म्हणत, सगळ्यालाच उशीर झालाय आता. असं समजू नकोस. मनात आग पेटली ना तुझ्या बाळा. कुवण श्लोक एकत्र आले, जवळ आले म्हणून मनात निखारे धगधगतायत ना. पण त्यांना धुमसत ठेव. पण मात्र ते निखारे लपवून ठेवायलाशी. मनात निखारे असले, मनात आग असली तरी चेहऱ्यावर मात्र बर्फ हवा. आपल्या हेतून विषयी कुणाला शंका येता कामा नये आणि घाई तर अजिबात करायची नाही. मनाविरुद्ध झालंय ते स्वीकार, ऍक्सेप्ट कर आणि योग्य संधीची वाट पहा. तुझाही दिवस येणार बालिके, तुझाही दिवस येणार. सांगितल्या त्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या, त्याप्रमाणे आचरण करायचं. मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आहोतच. जय हो, जय हो, जय हो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चैतन्य, चैतन्य म्हणायचं. चैतन्य, चैतन्य. तुला आता आम्ही आमच्या छत्रछायेखाली घेतलेला आहे. मुली संपर्कात राहा. तुझे भाग्य बदलल्याशिवाय राहणार नाही बर. जय हो. थांब नंदिनी. ए नंदिनी, चला का? भाऊजी काय केलं तुम्ही? कमीत कमी आईंचा तरी विचार करायचा.
त्यांना बिचारांना वाटत होतं त्यांचा मुलगा त्यांच्या शब्दाबाहेर नाही, पण तुम्ही तर त्यांना तोंडघशीत पडलं. शलाका दादा बोलू द्या मला, आज मी कुणाचाही ऐकणार नाही. काय चुकीचं बोलले मी? तोंडघशीच पाडलं ना तुम्ही आम्हाला. नाही बरोबर आहे, पण तुमचंच बरोबर आहे. आम्ही कुठे तुमच्यासारखे शिकलेले आणि पुढारलेले होत? मी काय गौरी काय, गावाकडची साधी माणसं होत ना आम्ही. आम्हालाच कळायला होतो आम्हीच तुमच्यावरती जीव लावला हे आमचंच चुकलं. घरच्या अडाणी माणसांना तुम्ही विचारणार नाही हे आम्हाला आधीच कळायला होतं. पण काय ना भाऊजी, आईने मनापासून गौरीला सून म्हणून मान्य केलं होतं. आईंच्या शब्दाचं काय, गौरींच्या भावनांचं काय, काय होणार आहे तिचं पुढे आयुष्यात, तुम्हाला काहीच कसं नाही वाटलं? चला का, काय बोलतेस तू? गृहलक्ष्मीला तुम्ही असंच तात्काळ उभं करणार का? शेवटपर्यंत परवानगी मागत होते तुझी, पण तुला मुलाच्या सुखापेक्षा स्वतःचा हट्टीपणा मीपणा मोठा वाटत होता. का थांबव त्यांनी? तरी ते नाहीच म्हणत होते. मी त्यांना सांगितलं खुशाल लग्न करा. मी खात्री दिली होती तुझ्या वतीने त्यांना की काही झालं तरी शेवटी आई अस त्याची तू आशीर्वादच देशील. बा तू आता आपली सून गृहलक्ष्मी आहे, आता तरी औक्षण करा त्यांचं आणि स्वागत करा घरा. नंदिनी. आई. हे काय तुम्ही अजून इथंच? गृहप्रवेश का नाही केला? खूत आहे, आता डोळ्यात पाणी नको. हे बा माऊलीच आहेत त्या, आज राग भरलाय पण कधी ना कधी विरघळणारच ना. गृहलक्ष्मीनं कसं हसत प्रवेश करायचा असतो तेव्हा आता खंबीर व्हा आणि हसा. अहो संसाराचा पहिला धडाच आहे हा. थांबा, भाकर तुकडा घेऊन येते. मला खरंच वाटलं नव्हतं की आई अशी रिॲक्ट होईल. माझ्यावरती एक वेळ तिचा राग असणं स्वाभाविक आहे, पण
आईना नको असताना असं गृहप्रवेश करणं म्हणजे भूतही हो. तुम्ही काय कमी प्रयत्न केलेत का? आणि जे केलेत ते पण मनापासून केलेत आणि अजून मी करणार ना. आता माऊलींना मनवण्यासाठी तुम्हाला घरात तर यावं लागलंच ना. मग श्लोक राहू द्या ना. आता इतक्या काही गोष्टी त्यांनी आपल्या ऐकल्यात, थोडं आपणही ऐकूया. हरकत नाही. दोघांनी आता छान हसत गृहप्रवेश करायचा आहे. सुख समाधानाची कामना करायची, देवाची आळवणी करायची आणि मगच प्रवेश करायचा. थांबा, माप घेऊन येते. लागेलच तू खाण. हे बघा, ते म्हणतात ते बरोबर आहे. ते झालंय ते सध्या विसरा आणि आनंदाने गृहप्रवेश करा. घ्या बघू ना. आईची काया, बाबांची छाया, हवी आहे आता सासू सासऱ्यांची माया. विश्वासाचा आधार आणि आनंद हाच पाया. गृहप्रवेश करते आता श्लोक माझा राया. अरे मला नाही, हे नाव वगैरे घेता येत नाही. घ्यावं तर लागलंच बघा. अरे ओके. भार्या म्हणून हात तुझा हातामध्ये घेतो, मनापासून मनातला शब्द तुला देतो. आजपासून प्रत्येक क्षण आनंदाने भरेन. जग विरोधात गेलं तरी कुहू तुझा सांभाळ करेन.
वाह आता माप ओलांडा दादा मला असं वाटतं की आता आम्ही दोघांनी आईशी जाऊन बोललं पाहिजे कारण कितीही नाही म्हटलं तरी तिच्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडल्या आणि गैरसमज अजून वाढण्याआधी आम्ही नाही नाही श्लोक आता काही बोलायला जाऊ नंतर बघू हा दादा मलाही असं वाटतं की आम्ही एकदा आईंशी बोलून बघतो प्लीज चल आई तुम्हालाच किंमत राहिली नाहीये तर आमचं काय आता काय आपण त्या कुहूच्या हाताखाली राहणार आहोत का बहिणी हा असं काय बोलताय तुम्ही आणि आता आमचं लग्न झालंय या गोष्टीचा तुम्ही मोठ्या मनाने स्वीकार करा प्लीज तुला हवं ते केलंच ना तू श्लोक कोणालाही न जुमानता बस झालं आता आम्ही कसं वागायचं हे आम्हाला शिकवू नकोस आम्ही बघू काय करायचं आई आई अगं असं कसं बोलू शकतेस तू अगं गोष्टी किती समजूतदारपणे हँडल करत होतेस तू त्या समजूतदारपणाचा असता तू गैरफायदा घेतला श्लोक जाऊ दे तू जे केलंस ते तुझं तुला लखना पण आता यापुढे मी या घरात राहणार मला जाऊ दे आई आमचं चुकलं आम्हाला मानलीय पण आम्हाला लहान समजून प्लीज आमची चूक पोटात घाला ना चुकलं चला का सांग तिला आणि याला पण जी मुलगी ह्याच्या बरोबर लग्न करण्यासाठी कुठल्याही मार्गाचा अवलंब करायला मागे पुढे पाहत नाही त्याच्याबरोबर फिरते त्याच्याबरोबर राहते आणि आता बातम्या छापून आल्यावर आई अगं प्लीज तू काय बोलतेस असं बोलू नको यातली कुठलीही गोष्ट कोणे इंटेन्शनली केलेली नाहीये आणि तुला जे काही बोलायचंय रागवायचंय ते सगळं मला बोल पण असे वाटेल ते आरोप कोहूवरती नको करू प्लीज तू तिचीच बाजू घेणार बरोबर आहे का वाद घालतोय आपण सांगितलं ना तुमचं आयुष्य तुम्हाला लखला मला जाऊ दे नाहीतरी नवरा आणि मुलगा दोघही पदके झाले आई एक मिनिट तुला असं वाटतं ना मी चुकलोय तसं असेल तर तू कुठेही जाऊ नको मी आणि कुहू हे घर सोडतो
नाहीतरी आमच्यामुळे सगळ्यांना त्रास होतो ना, तुला काय वहिनीला काय, मग आमच्यामुळे त्रास होतो तर तुम्ही का जाताय? घर आम्ही सोडतो. पण आई एक गोष्ट सांगू, तुझा मुलगा म्हणून जशी तू मला ओळखतेस तसंच मी सुद्धा तुला ओळखतो. आणि मला खात्री, एक ना एक दिवस तुझ्या मनातले गैरसमज दूर होते, हे सगळं तू विसरशील आणि तुझी खात्री पडेल की आम्ही चूक नाही वागणार. आणि त्या दिवशी तू आम्हा दोघांनाही जवळ करशील. असो, आम्ही जातो. मनातली ही आडी काढून टाक. आई आमच्यावर राग धरू नका, आम्ही तुमच्या होकाराची वाट बघू.